पावसाळा संपून हिवाळा सुरू झाला असल्यामुळे लोकांना प्रतीक्षा आहे ती थंडीची मात्र अद्याप वाऱ्याची दिशा ही नैऋत्य ईशान्य अशीच आहे त्यामुळे गोव्यात अजून परतीचा पाऊस पोहोचलेलाच नाही शिवाय उत्तरेहून सुटणारा गार वाराही मिळाला नाहीये एकूणच ऋतूचक्रातच अमूलाग्र बदल व्हावा अशी परिस्थिती असून वेळेवर मान्सूनचं आगमन वेळेवर मान्सूनचं परतणं आणि वेळेवर देशातून हटणं या गोष्टी तर अलीकडील आठ वर्षात झालेल्या नाही आहेत गोव्यात एक जूनला होणारं पावसाचं आगमन आठ जून नंतर होत आहे आणि एक सप्टेंबरला राजस्थानाहून परतणारा पाऊस आता पंधरा नंतर परतीचा प्रवास सुरू करतोय त्यामुळे तो गोव्यातही उशिरा पोहोचतो आणि देशातून पूर्णपणे हटण्यासाठीही विलंब लागतोय त्यामुळे ऑक्टोबर महिना संपायला आला तरी हिवाळ्या लागल्याच्या खाणाकुणाही दिसत नाहीयेत हे सर्व मान्सून पुढे न सरकल्यामुळेच होत असल्याचा अंदाज हवामान खात्याचा आहे